भारतासाठी जे मोस्ट वॉन्टेड आहेत त्या झाकीर नाईक यांचं भारताकडे प्रत्यार्पण होईल का, मलेशियातलं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे का, मलेशिया सरकारनं त्यांना जे परमनंट रेसिडेंट म्हणून स्टेटस दिलेला आहे ते त्यांच्याकडनं काढून घेतलं जाईल का, त्यांना नवा देश शोधावा लागेल का, त्यांना पुन्हा भ्रमंती करावं लागेल का, नेमकं त्यांचं यापुढे काय होणार आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मलेशिया सरकारनं झाकीर नाईक यांच्या भाषणांवरती बंदी आणलेली आहे. सलग 10 तास त्यांची चौकशी केल्यानंतर यापुढे मलेशियामध्ये कुठलंही भाषण करायचं नाही अशी बंदी त्यांच्यावरती घालण्यात आलेली आहे. कारण ठरलेलं आहे, त्यांनी मलेशियात जे हिंदू राहतात 6% हिंदू पॉप्युलेशन आहे मलेशियामध्ये, आणि त्या सगळ्यांवरती त्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यांचं म्हणणं होतं की हिंदू मोदींप्रती, म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती जास्त निष्ठावान आहेत, ना की ते मलेशियातल्या सरकारला निष्ठा दाखवतात. हे त्यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आणखीन एक वक्तव्य केलं, जे चिनी वंशाचे लोक मलेशियामध्ये राहतात ते पाहुणे आहेत. या दोन्ही वक्तव्यानंतर मलेशियामध्ये तेढ निर्माण होईल, मलेशियातलं सामाजिक स्थिती जी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल असं म्हणत मलेशियन सरकारनं त्यांच्यावरती बोलायला, भाषण करायला बंदी घातलेली आहे. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद आतापर्यंत कायम त्यांची पाठराखण करत होते, पण आता त्यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की त्यांना हे स्टेटस, म्हणजे त्यांना जे परमनंट रेसिडेंटचं जे स्टेटस दिलेलं आहे ते कोणी दिलंय हे मला माहिती नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला परमनंट रेसिडेंट स्टेटस मिळतं तेव्हा तुम्ही कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणं अपेक्षित नाहीये. आणि तुम्ही आणि ह्या माणसाने, म्हणजे झाकीर नाईक यांनी बरोबर या अशा प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते अजिबात योग्य नाही असं तिथल्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिथलं सरकार आता त्यांच्या विरोधात गेल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचवेळेला तिथले पोलीस निरीक्षक अब्दुल रहीम नूर यांनी सुद्धा झाकीर नाईक यांच्या विरोधात वक्तव्य दिलेलं आहे. ते म्हणतात, झाकीर नाईक काय बोलले याविषयी आणि त्यांनी भारतामध्ये तथाकथित जे काही वक्तव्य केलेले आहेत त्याचे ठोस पुरावे आहेत. झाकीर नाईक यांचं पीआर स्टेटस काढून घेण्यात यावं आणि त्यांना भारत सरकारकडे देण्यात यावं, भारतातल्या कायद्यांचा त्यांना सामना करून द्यावा अशी विनंती मी सरकारला करतो असं तिथले पोलीस निरीक्षक यांचं म्हणणं आहे. पण त्याच वेळेला स्थानिक मुस्लिम संघटना मात्र त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे आलेल्या आहेत, किंवा त्यांनी म्हटलेलं आहे की झाकीर नाईक यांना मलेशिया बाहेर काढू नका, त्यांचं पीआर स्टेटस काढू नका, त्यांना तिथेच राहू द्यावं, त्यांना भारताकडे प्रत्यार्पित करू नका असं तिथल्या स्थानिक मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे. आता बघूया झाकीर नाईक नेमके कोण आहेत. झाकीर नाईक यांचा जन्म मुंबईत ऑक्टोबर 1965 मध्ये झाला. ते पेशाने डॉक्टर आहेत. 1991 मध्ये इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि त्या संस्थेसाठी ते पूर्णवेळ प्रचारक बनले. त्यानंतर त्यांनी एक पीस टीव्ही नावाचं चॅनल सुरू केलं, जे चॅनल आंतरराष्ट्रीय पातळीवरती फारच फेमस आहे. एक आंतरराष्ट्रीय खातीचे विचारवंत किंवा इस्लामिक अभ्यासक म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त करून घेतली. 125 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांच्या या पीस टीव्हीचं प्रसारण केलं जातं, त्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग सुद्धा होतं. नाईक सोशल मीडियावरती खूप फेमस आहेत आणि त्यांचे जवळपास 17 मिलियन, म्हणजे जवळपास 1,70,00,000 आसपास फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणं केल्याप्रकरणी 2016 भारतीय यंत्रणा झाकीर नाईक यांच्या मागावर आहेत. प्रत्यक्षात हजर नसूनही त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. मलेशियन सरकारनं त्यांच्यावर देशव्यापी बंदी घालण्याआधी तिथल्या 7 राज्यांमध्ये त्यांच्यावरती भाषण करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. पण झाकीर नाईक यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं की त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावला गेलेला आहे, मी असं म्हटलेलंच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्याच वेळेला या सगळ्या घडामोडींनंतर हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये की मलेशियामधलं त्यांचं जे पीआर, म्हणजेच परमनंट रेसिडेंटचं स्टेटस आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे. तिथले पोलीस, माजी पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात म्हटलेलं आहे, म्हटलेलं आहे त्यांचं भारताकडे प्रत्यार्पण करा आणि तिथले जे कायदे आहेत ते त्यांना फेस करू द्यात. त्याच वेळेला तिथले पंतप्रधान सुद्धा आता त्यांच्या विरोधात गेलेले आहेत, त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो यासारख्या ॲपवरती, सोशल मीडियावरती फॉलो करू शकता, लाईक करू शकता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. धन्यवाद.